biology classes, India's best biology classes for class 11th and 12th, as well as competitive exams like NEET. क्या आप भी चाहते हैं डॉक्टर बनना, वो भी पहले ही अटेम्प्ट में? तो आज ही ज्वाइन कीजिए डॉक्टर सैयद बायोलॉजी क्लासेस और कीजिए अपने ख्वाबों को पूरा, वो भी बहुत कम फीस के साथ, जहां आपको नीट के एक्सपर्ट फैकल्टी के साथ नीट की डिटेल तैयारी करवाई जाएगी। एनसीईआरटी लाइन टू लाइन टीचिंग विद एनसीईआरटी स्पेशल नोट्स, हर क्लास के बाद टीपीएस, रेगुलर टेस्ट और डाउट सॉल्विंग सेशंस। एनरोल नाउ इन सैयद बायोलॉजिकल क्लासेस। फॉर रजिस्ट्रेशन कॉल और व्हाट्सएप ऑन 9011633248। सोयाबीन कमतरतेमुळे महामंडळ बियाण्यांची कमतरता भासणार, खरेदी व इतर खर्च वाढल्याने बियाण महाग, राजकुमार माने। या खरीप हंगामात चांगला पाऊस होईल असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांची बियाण्यांसाठी लगबग सुरू आहे। अवकाळी पावसाने ऊन वन क्षमता कमी झाल्यामुळे बियाणे आवक कमी आहे, त्यामुळे महामंडळाचे सोयाबीन बियाणे मार्केटमध्ये केवळ 4,500 क्विंटल जिल्ह्यासाठी उपलब्ध होईल। हे बियाणे कमी असल्याने कमतरता भासेल व खाजगी कंपन्या शेतकऱ्यांची लूट करतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे तपासून घरगुती बियाणे वापरावे असे आवाहन करत महामंडळ बियाणे दरवर्षी विचारले असता यावर्षीचा वाढीव खरेदी दर, सबसिडी व महामंडळाचा इतर खर्च लक्षात घेऊन महामंडळाने हे दर ठरवले असल्याचे महाबीज महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापन राजकुमार माने यांनी सांगितले। एबी न्यूज मराठीसाठी अनंत साखरे, उस्मानाबाद। आपल्या घरचं बियाणं किंवा उन्हाळी हंगामात सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचं बीजोत्पादन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये महाबीजचा पण बीजोत्पादन प्रोग्राम होता आणि स्वतः शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी हंगामाचं बियाणं घेतलेलं आहे। शेतकरी बांधवाने मागवाचं बियाणं घेण्यापेक्षा इतर शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेले हे बियाणं जर घेतलं, त्याची उगवण क्षमता चांगली तपासून जर घेतली, तर हे बियाणं 90 ते 100 रुपये किलो या दरानं शेतकरी टू शेतकरीसुद्धा विक्री चालू आहे, त्याचा भरपूर उपयोग शेतकऱ्यांनी घ्यावा। फक्त बियाणं घेण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता काय आहे याची थोडी शहनिशा करूनच शेतकऱ्यांनी आपल्या बियाणं घ्यावं। त्यानंतर बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। उन्हाळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरल्यामुळे त्यावर आलेला तांबेरा हा रोग पुन्हा या हंगामामध्ये वर डोकं काढण्याची शक्यता नाकारता येत नाही। वेळीच या रोगावर जर आपण नियंत्रण केलं तर खरीपामध्ये आपण जे काय सोयाबीन पेरू त्याच्यावरचा हा तांबेरा रोग समूळपणे नष्ट होईल। त्याच्यासाठी पेरणीनंतरसुद्धा बुरशीनाशकाच्या योग्य त्या फवारण्या कराव्यात शेतकऱ्यांनी, बीज प्रक्रिया करावी आणि आपलं पीक या आसमानी संकटातून किंवा रोगराईपासून वाचवावं। महामंडळासाठी किती बियाणं उपलब्ध आहे आणि त्याची पुढची व्यवस्था काय? महामंडळाकडे आता बीजोत्पादन कार्यक्रम या सदराखाली जवळपास 2,000 हेक्टर क्षेत्रावर बियाणं उपलब्ध झालेलं आहे। या 2,000 हेक्टरसाठी जवळपास आमच्याकडे 1,300 शेतकऱ्यांनी 2,600 हेक्टरसाठी आमच्याकडे मागणी केलेली आहे। शेतकऱ्यांनी जे अर्ज आम्हाला दिलेले आहेत त्या अर्जाचा क्रम लक्षात घेऊन त्यानंतर जे शेतकरी महाबीजशी जवळपास 20 ते 30 वर्षापासून जुळलेले आहेत, ज्यांनी बियाणं आम्हाला महाबीजला घातलेलं आहे, त्यानंतर जे शेतकरी उन्हाळी हंगामामध्ये बीज उत्पादन घेतलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा महामंडळाला आपलं उत्पादित झालेलं बियाणं दिलेलं आहे, असा एक प्राधान्यक्रम ठरवून त्या शेतकऱ्यांना बीजोत्पादन देण्याचा मानस आमचा आहे आणि जवळपास 1,300 शेतकऱ्यांची लिस्ट पण आम्ही तयार केलेली आहे। त्यापैकी जवळपास 800-850 शेतकरी शेतकऱ्यांची निवड झालेली आहे। शेतकरी बांधवांना जे महावीज स्तरावरून जे बियाणं अलर्ट झालेलं आहे त्याचाच त्यांनी प्रोग्राम घ्यावा। इतर जे प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांचे दर महावीजपेक्षा जास्त होतील, म्हणजे महावीजच त्यांना प्रोत्साहित करते असं होत नाही? बरोबर आहे, महाबीज प्रोत्साहित करत आहे असं नाही। महाबीजचे दर हे मार्केटचे दर निश्चित करण्यासाठी एक लिटमस पेपरचा काम करत असतं। महाबीजचे दर जाहीर होतात तोपर्यंत प्रायव्हेट कंपन्यांचे कोणतेही दर हे जाहीर होत नसतात। महाबीजनं यावर्षी एक तर बियाण्याची उपलब्धता कमी आहे आणि त्याच्यावर होणारा प्रशासकीय खर्च मोठा आहे, त्याच्यामुळे हे वाढलेले खर्च तुम्हाला दिसत आहे। प्रायव्हेट कंपन्यांनी
आपले दर काय ठेवावे यावर कोणतेही नियंत्रण नाही। यावर्षी महावीरचं बियाणं कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं ते बियाणं संपल्याबरोबर खाजगी कंपन्यातर्फे महा बियाण्याचे दर वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही, हेही तितकंच करायचं।